नमस्कार मित्रांनो, माझं नाव अक्षय किरण सिंकर, ऑल्सो नोन ॲज कापा. मी 1.6 खेळायला सुरुवात केली 2005 का केली तर मी मला ड्रॉप लागलेला इंजिनिअरिंगमध्ये. सुशांत उतेकर म्हणून माझा मित्र आहे, त्याने सांगितलं की इकडे मुलं खेळतात, आपण जाऊन खेळूया, हा गेम आहे म्हणून. गेलो मी खेळलो 1.6, तर इकडे लोकल प्लेयर्स अंटॅडल आणि डिमा खेळायचे, पण मी घरी सगळे बॉट्सबरोबर चारही मॅप्स खेळायचो. जेव्हा प्रोफेशनल सर्किटमध्ये जे मॅप्स खेळले जातात ते मॅप्स, ट्रेन, इन्फर्नो, न्यूक, डस्ट टू. तर मग मला वाटायचं की हे लोक काय नुसतं शूटिंग करतात, तर त्याच्यात मजा नाही येत म्हणून. पण बेसिक जेव्हा तुम्ही कोणताही गेम चालू करता CS, तर शूटिंगवर गेम आहे पूर्ण. शूटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी बेसिक मॅप्स खेळायला लागतात, त्याच्यामुळे माझं बेसिक स्ट्रॉंग झालं. त्याच्यानंतर मी डायरेक्ट मग रेग्युलर मॅप्स टुर्नामेंटमध्ये खेळतात तेच आम्ही खेळायला सुरुवात केलं. आणि हेडक्वार्टर्स म्हणून एक ठाण्यामध्ये कॅफे आहे, तिकडे सगळे चांगले प्रोफेशनल प्लेयर्स त्यावेळेचे 1.6 खेळायला यायचे. RK म्हणून, रुथलेस किलर्स म्हणून एक टीम होती, ठाण्यातली नंबर 1 टीम होती. आणि त्यावेळेची इंडियाची नंबर 1 टीम होती ॲसिड म्हणून, त्याच्यातले पण प्लेयर्स यायचं तिकडे खेळायला. जेनिल पटेल म्हणून एक त्यांचा कॅप्टन होता ॲसिडचा. आणि आम्ही तिकडे जायचो खेळायला, पण रेग्युलर पीसेस नव्हते मिळत आम्हाला, कारण आम्ही तेव्हा ॲमेचर होतो म्हणून. तर रिस्पेक्ट नाही करत ॲमेचर प्लेयर्सचे, प्रो प्लेयर्स डायरेक्टली नाही करत इन्सल्ट, पण इनडायरेक्टली करतात. तर मग आम्ही ठरवलं की नाही, यांची जिरवायची. मग आम्ही चालू केली खेळत प्रॅक्टिस. 4v4 खेळायचे, 8 PC होते. पण नंतर मग कॅफेवाल्याला फोर्स केलं, नाही खेळायचं आहे आम्हाला. मी माझ्या घरातला PC घेऊन गेलो, फर्स्ट टुर्नामेंट करवली 5v5 कॅफेमध्ये, माझा स्वतःचा PC घेऊन जाऊन. त्याच्यातनं आम्ही सुरुवात केली खेळायला. नंतर मग कॉलेज इव्हेंट्स, मला तेव्हा बॉम्बेमध्ये वेगवेगळ्या कॅफेमध्ये जाऊन खेळायला खूप आवडायचं, कारण वेगवेगळ्या प्लेयर्सबरोबर खेळायला मिळायचं. त्यावेळेला इंटरनेट नव्हतं, आत्ताच्या वेळेला जे आपण स्टीमवर किंवा सोस्ट्रॉंगवर फेसिटवर जे खेळायला मिळतं नॉर्मल प्लेयर्सला, त्यावेळेला ते आम्हाला नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही कॅफेमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्लेयर्सशी खेळायचो आणि तिकडे जाऊन लुजर्स पे खेळायचो LP. त्याने तर म्हणजे जिंकला तर फ्रीमध्येच खेळायचं, फक्त ट्रॅव्हलिंगचे पैसे खर्च होणार आहे. त्याच्यामुळे अजून मजा यायची. आणि मग तसंच खेळायला सुरुवात केली. मग लोकल इव्हेंट ठेवला मी इकडे, तो जिंकलो. त्याच्यानंतर HQ जाऊन आम्ही त्यांच्या चांगल्या टीमला हरवलं. त्याच्यानंतर RK खेळायला लागलो. मग रेग्युलर आम्ही मिक्सअप झालो प्रो प्लेयर्सबरोबर. त्याच्यानंतर आम्ही पहिली टुर्नामेंट खेळलो ESWC 2006 बॉम्बे क्वालिफायर्स होते, आणि त्याच्यात आम्ही टॉप 3 आलो. तेव्हा 80 जस्ट बनलेली आणि त्यांनी ॲसिडला हरवलेलं, आणि 80 जिंकायला सुरुवात झालेली. सगळे इव्हेंट्स, इंटरनॅशनल इव्हेंट्स जे इंडियामधनं क्वालिफाय होऊन जायचं होतं तेव्हा, आणि आम्ही खूप खुश झालो की फर्स्ट इव्हेंट आम्ही अटेंड केला बॉम्बेमधला नॅशनल इव्हेंट, आणि त्याच्यातनं बॉम्बे क्वालिफायर्समधनं आम्ही क्वालिफायर झालो. तेव्हा माझ्या टीमचं नाव होतं AR. दोन टीम्स जाणार होत्या इंडियाला रिप्रेझेंट करण्यासाठी, त्यातली आमची दुसरी टीम होती NSD म्हणून, नेवरसेट आहे. त्यात तो माझा इम्तियाज म्हणून मित्र होता, जो पहिल्या टीममध्ये होता तो माझ्याबरोबर, आणि तो तेव्हा पण होता. पण मी जाऊ नाही शकलो, कारण माझ्याकडे पासपोर्ट नव्हता. माझ्या 4 प्लेयर्सकडे पासपोर्ट नव्हता. पहिल्यांदा क्वालिफाय झालो पण जाऊ नाही शकलो. पण आम्ही खूप खुश होतो की ॲटलिस्ट आम्ही जिंकलो. तर ATEEला त्यावर्षी कोणीच एकही मॅप हरवला नव्हता, पण आम्ही त्या टुर्नामेंटमध्ये आम्ही त्यांना एक मॅप हरवला आणि हरलो नंतर 2 मॅप. पण चालतं आहे, क्वालिफाय तर झालेलं. त्याच्यानंतर खेळत गेलो, मी टीम चेंज केली. मग ATEEवाल्यांनी मला विचारलं, त्यांच्यामध्ये खेळलो, सगळं झालं. 2012 1.6 एंड झालं. प्रोफेशनल टुर्नामेंट्स बंद आल्या, इंटरनॅशनली बंद आला. CS:GO इंट्रोड्यूस झाला. CS:GO खेळायला सुरुवात केली, पण CS:GO स्टार्टिंगला इंडियामध्ये इव्हेंट्सच नव्हते, एकदम लिमिटेड इव्हेंट्स होते, म्हणजे वर्षातनं एक वगैरे. ज्यांनी एक स्टेज, जे प्लेयर्स एका स्टेजवर पोचलेले आहेत, त्यांना माहिती होतं की आपल्याला एवढे पैसे कमवू शकतो आपण. पण त्यावेळेला इव्हेंटच नव्हते म्हणून कोणी इंटरेस्ट घेऊन CS:GO चालू नव्हतं केलं तेव्हा. आणि CS:GO PC पण हाय कॉन्फिगवाले लागतात, तर सगळ्यांच्या पॅरेंट्सला किंवा सगळ्या प्लेयर्सला किंवा इव्हन कॅफेवाल्याला पण जमलं नव्हतं की आपण सेटअप टाकू आणि खेळू म्हणून प्लेयर्सला, तर ते पण ऑप्शन नव्हते. त्याच्यामुळे खूप कमी खेळायचे प्लेयर्स. मग जेव्हा इव्हेंट होणार, त्या 2-4 दिवस आधी जायचं खेळायचं आणि मग इव्हेंट्स खेळायला सुरुवात करायचं, असं केलं. पण एक वर्ष गेलं, त्याच्यानंतर मग PC आले सगळ्यांनी प्रोफेशनली, परत चालू केलं खेळायला. नाहीतर तोपर्यंत इंडियामध्ये फक्त 10 प्लेयर्स होते असे जे CS:GO कंटिन्यू खेळते, आणि त्यांच्यामध्येच 5 इकडून तिकडून होऊन टीम बनवत होते, जिंकत होते, हरत होते, बाकी कोणी नव्हतं खेळणारं. त्याच्यानंतर काय, प्रोफेशनली खेळायला सुरुवात केलेली. आम्हाला तेव्हा पण स्पॉन्सर्स होते, आम्हाला कुलो मास्टर, मी ATEEमध्ये खेळत होतो 1.6, तेव्हा कुलो मास्टर स्पॉन्सर होतं. ट्रॅव्हल स्टे मिळत होता, पण सॅलरी नव्हती मिळत. मी जेव्हा ATEE जॉईन केली तेव्हा सॅलरी नव्हती मिळत, पण त्यांच्या आधी त्यांच्याकडे स्पॉन्सर्स होते, त्यांना सॅलरी मिळायची. ते पण 10-15 हजार, जास्त नव्हतंच तेव्हा. पण बाकी सगळं होतं, ट्रॅव्हल स्टे आणि प्लेइंग आर्स होते तेव्हा. बूट कॅम्प हा कन्सेप्ट नव्हता. तर मी इंडियामध्ये सगळ्यात पहिली आमचीच टीम असेल जी मी जेव्हा ATEE जॉईन केली तेव्हा मी, माझा एक टीममेट आहे रितेश रिटशा, त्याच्या घरी आम्ही बूट कॅम्प केला.
आणि प्रॅक्टिस वगैरे केली, पण आम्ही ती टुर्नामेंट हरलो, लास्ट टुर्नामेंट होती, फरक नाही पडला बनण्याने. तर सी एस गो इंट्रोड्यूस झाला, त्याच्यानंतर टीम्स थोड्या थोड्या करत वाढत गेला. तेव्हा आधी तर इंडियामध्ये सर्व्हर्स पण नव्हते, एशियन सर्व्हर्सवर खेळायला लागायचं, तेव्हा पण हाय पिंग यायची, 60 पिंग मिनिमम. पण तेव्हा हा हे बेनिफिट होतं की एशियन प्लेयर्सबरोबर पण खेळायला मिळायचं, चांगल्या प्लेयर्सबरोबर. त्यावेळेला असं हे नव्हतं की हा प्रो आहे तो प्रो आहे, नवीनच गेम आलेला, एक रिसेट झालेला पूर्ण गेमिंग, आणि सगळ्यांनी झिरोपासून स्टार्ट केलेलं. आणि फॅमिली मला सपोर्ट करत होती की काही ना काहीतरी हॉबी म्हणून कंटिन्यू करणार, मी एज्युकेशनबरोबर हे पण कंटिन्यू केलं, त्याच्यामुळे घरातले काही सपोर्ट करतच होते, असा काही प्रॉब्लेम नव्हता. आता माझं वय 31 आहे, तरी पण सपोर्ट करतात, कारण मला मी प्रोफेशनल ऑर्गनायझेशनमध्ये खेळतो आहे आणि मला पगार मिळतो, जाण्यायेण्याचा खर्च मिळतो, सगळं सॉर्टेड आहे. पण तुम्ही म्हणाल की नॉर्मल ग्रॅज्युएट होऊन जॉब केला तर जास्त पैसे कमवेल, पण तो जॉब करून मला मजा नाही येणार जेवढी मला हे करण्यात जास्त मजा येते, त्याच्यामुळे मी सॅटिस्फाईड आहे. मला एक्स्ट्रा काही नको, जे आहे ते प्रॉपर आहे. त्याच्यामुळे घरातल्यांनी आधीपासून सपोर्ट केला, आत्ता पण सपोर्ट करत आहेत, आणि बाबांनी पण सपोर्ट केलाच होता जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत, आई पण करते, आणि भाऊही माझा मोठा भाऊ आहे तोही मला सपोर्ट करतोच, त्याच्यामुळे घरातल्यांकडनं मला कधी प्रॉब्लेम नाही आला. की छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतातच की नाही तू फोकस याच्यावर करायला पाहिजे, त्याच्यावर करायला पाहिजे, पण प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर आहे की ते कसं हँडल करतो. तो मी माझ्याप्रमाणे हँडल केलं, तुम्हाला जमत असेल तर करा, नाही तर नका कर. कम्पिटेटिव्ह सीनमध्ये ऑनलाईन आणि लाईनचा डिफरन्स एवढाच आहे की आधी इंटरनेट तेवढं स्ट्रॉंग नव्हतं आणि इंटरनेट प्लॅटफॉर्म नव्हते की टुर्नामेंटचे क्वालिफायर्स होतील म्हणून. ते आता एवढे स्ट्रॉंग बनलेले आहेत की क्वालिफायर्ससाठी आपण कॅफेमधनं ऑनलाईन क्वालिफायर्स खेळू शकतो, आणि किंवा घर बसले आपण खेळू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला इवन कोणत्या एका जागेवर जायची पण गरज नाही आहे. जे आधी आम्हाला समोरासमोर बघायला मिळायचं की हा प्लेअर कसा खेळतो, लॅनवर कसा खेळतो, सगळं लॅनच व्हायचं आधी, ऑनलाईन हा प्रकारच नव्हता. तुला ऑनलाईन प्रकार आत्ता चालू झाला आहे जेव्हा सी एस गो आला आहे आणि डोटा 2 आलं आहे. एम ई एस सीचा कन्सेप्ट चांगला आहे, मला हा आधीपासून आवडतो, कारण आम्ही 1.6 पण खेळायचो. तेव्हा आम्ही लोकल प्रॅक्टिससाठी आम्ही काय करायचो की आमची टीम स्प्लिट करायचो संध्याकाळी, 2 या टीममध्ये, 3 त्या टीममध्ये, इक्वल टीम करायचो आणि प्रॅक्टिस करायचो. 2 सेमी प्रो किंवा ॲमेचर प्लेअर घेऊन खेळायचो, तर मग त्याने आमची पण स्वतःची प्रॅक्टिस व्हायची तेवढी चांगली, आणि त्या प्लेयर्सला पण एक्सपिरियन्स मिळायचा आमच्याबरोबर खेळायचं, आणि ते पण चांगले खेळायला लागायचं, अशी लेवल वाढते. तर एम एस सीचा पण कन्सेप्ट बेसिक तोच आहे की प्रोफेशनल प्लेयर्स ॲमेचर प्लेयर्स किंवा सेमी प्रो प्लेयर्सबरोबर टीम मिक्स बनवणार आणि खेळणार. जे मला आधी आवडायचं करायला की प्रत्येक कॅफेमध्ये जाऊन, वेगवेगळ्या कॅफेमध्ये जाऊन प्लेयर्सबरोबर खेळायचं फेस टू फेस, आपल्याला समजतं ना ती व्यक्ती काय आहे, नवीन व्यक्ती भेटते आपल्याला, अजून मित्र बनतात आपल्या त्यातून, तर ती चांगलीच गोष्ट आहे. आणि तो कन्सेप्ट माझा आधीपासून आवडतो आणि यांनी परत चालू केलं आहे. आणि वर्षातनं सगळ्या टीम्स टुर्नामेंट्स होतात त्या आपापल्या टीममधनंच खेळतात, की तेच 5 रोज प्रॅक्टिस करतात, तेच येतात खेळतात, हरतात जिंकतात, जे पण आहे ते होतं. पण याच्यात तुम्हाला वेगळ्या प्लेयर्सबरोबर पण खेळायचं आहे आणि वेगवेगळ्या व्हेन्यूवर जाऊन खेळायचं आहे, वेगवेगळ्या कॅफेमध्ये जाऊन खेळायचं आहे. तर हा बेस्ट कन्सेप्ट आहे, आणि अशी वर्षात नाही 1 नाही 2-3 टुर्नामेंट्स व्हायला पाहिजेत.